सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू, सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93-25-42-32 आणि 77-09-80-59-05. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. पारनेर तालुक्यामध्ये भूमिपुत्रांच्या उपोषणाकडे राजकीय पुढाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी फिरकले सुद्धा नाहीयेत. पाण्याच्या प्रश्नावरती पारनेर तहसीलवरती उपोषण सुरू आहे. तालुक्याच्या पठार भागाला 1 TMC पाणी मिळावं या प्रमुख मागण्यांच्या संदर्भात भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तहसील कार्यालय पारनेर इथे उपोषणाला मंगळवारी 24 सप्टेंबर रोजी बसले आहेत. परंतु गेल्या 3 दिवसांपासून त्यांच्या उपोषणाकडे तालुक्यातील राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामधील अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. उपोषणकर्ते भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर म्हणालेत की पारनेर तालुका हा दुष्काळी तालुका गेल्या 50 वर्षांपासून पारनेर तालुक्यात पाणी प्रश्नावरती विविध आंदोलने झाली आहेत. निवडणुकांमध्ये फक्त तालुक्याचा पाणी प्रश्न राजकीय पुढाऱ्यांना आठवतो, परंतु पारनेर तहसीलवरती गेल्या 3 दिवसांपासून भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीनं साखळी उपोषण सुरू आहे. तरीही तालुक्यातील कोणताच राजकीय पुढारी उपोषणाकडे फिरकला नाहीये. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा इतर निवडणुकांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना आता जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. अजूनपर्यंत प्रशासनानं सुद्धा उपोषणाची दखल घेतली नाही ही मोठी शोकांतिकाच आहे. पारनेरच्या पाणी प्रश्नावरती आम्ही लढा उभारला आहे आणि हा लढा असाच सुरू ठेवणार. पारनेर इथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेनं उपोषण सुरू केलं. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर, अशोक आंधळे, तालुका अध्यक्ष मनोज तामखडे, जिल्हा संघटक संतोष वाबळे, बाळशिराम पायमोडे, नंदू साळवे, रघुनाथ मांडगे, रावसाहेब झांबरे, सुदाम झावरे, तसेच संजय भोर, कारभारी आहिर, सुभाष ठुबे, वसंत साठे, अमोल रोकडे, शिवम पवार, तसेच शुभम टेकुडे, बाबासाहेब वाडेकर, दत्ता फटांगरे, अंकुश पायमोडे, देवराम कुदळे, सुभाष करंजुले, तसेच विशाल पायमोडे, संजय भोर आदी कार्यकर्ते पाणी प्रश्नासंदर्भात पारनेर तहसील कार्यालयावरती उपोषणाला बसले आहेत. गेले 3 दिवसापासून कानोरपाटा उपसा सिंचन योजना असेल, जातेगाव असेल, राळेगण सिद्धी असेल, या योजनेंना मान्यता देऊन कार्यान्वित कराव्यात, तसेच सरसगट कर्जमुक्त करण्यात यावे, अशा 2-3 मागण्या घेऊन आज गेले 3 दिवसापासून साखळी उपोषण या ठिकाणी सुरू आहे. पण अद्याप ना प्रशासनाने ना राजकीय पुढाऱ्यांनी कोणीही या उपोषणाची अद्याप दखल घेतलेली नाही आहे. हे आंदोलन आम्ही अजून तीव्र करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल किंवा सरकारची असेल. कारण आपण पाहतो आहे पारनेर तालुक्यात एवढे दुष्काळी गाव आहेत, जवळपास 114 दुष्काळी गाव आहेत. त्यांच्यासाठी ज्या काही योजना आहेत त्या योजनांना मान्यता मिळाली पाहिजे. सरळ आणि साधी गोष्ट आहे, गेली 40 वर्षापासून याची मागणी सुरू आहे. पण आपण पाहतो आहे की 40 वर्षामध्ये ना कोणत्या राज्यकर्त्यांनी ना कोणत्या पुढाऱ्यांनी याच्यावर काहीही काम केलं नाही. पण यांच्यावरचा विश्वास उडाल्यामुळं आज जवळपास 25 गावांमधले प्रतिनिधी म्हणजे शेतकरी या ठिकाणी बसले आहेत. तर यांचा सगळ्यांचा या ठिकाणी आज निर्णय झाला आहे की आपल्या या आंदोलनाची कोणी दखल न घेतल्यामुळं उद्यापासून आपण आमरण उपोषण सुरू करत आहोत. आपण पाहतो आहे की पारनेरमध्ये किंवा नगर असेल तर प्राधान्यानं निवडणुकीमध्ये फक्त हा पाण्याचाच मुद्दा घेतला जातो. त्या पाण्याच्याच मुद्द्यावर आजपर्यंत खासदार झाले, कोणी आमदार झाले, पण पारनेर तालुक्याला एक टिपकाही मिळालेला नाही. आज निवडणुकांचं वारं सुरू आहे पण अद्यापर्यंत पारनेर तालुक्यातील सुद्धा हे पुढारी कोणताच राजकीय पुढारी साधं या आंदोलनाकडं फिरकलासुद्धा नाही. पण त्यांनी लक्षात ठेवावं, येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेतकरी तुम्हाला नक्कीच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.
तुम्ही यात सहभागी झाले पाहिजे आणि या मागण्या कशा मान्य होतील याच्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. पण तुम्ही जर कोणी याच्यात इन्वॉल्व्ह झाले नाही तर तुम्हाला शेतकरी नक्कीच धाडा शिकवतील. कचेरीच्या बाहेर भूमिपुत्र संघटनेचे जिल्हा नेते संतोष वाडेकर आणि आमचे मित्र सुभाष थुबे सर आणि जेवढ्याची काही नावं घेत नाही व्यासपीठ आणि या ठिकाणी जेवढे आहेत व्यासपीठावर हे सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं मी आपणाला शासनाला काही सूचना करत आहोत. पहिला प्रश्न आहे साधारणतः पश्चिम घाटात पश्चिमेला जे पाणी वाहून जातं ते आडवून पूर्व महाराष्ट्राकडं मग त्यामध्ये असणारे आपले नगर जिल्ह्यातले दुष्काळी तालुके यांना ते पाणी देण्यात यावं अशी पहिली मागणी. आणि दुसरी मागणी अशी आहे की सिंचन योजना ज्या राबवता येतील पठार भागासाठी मग त्याच्यामध्ये कांडूर पठार असेल, जातेगाव असेल, राळेगण सिद्धी असेल, अजून पुणेवाडी असेल, ह्या सर्व गावांची सिंचन जी पद्धत आहे ही पद्धत कार्यान्वित होण्याची मी आपण सरकारने प्रयत्न करावं. त्याचप्रमाणे आणि सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे हारमोकार काही आश्वासनं तुम्ही दाखवू नका. कोण बसतं कोण नाही बसत, ज्यांनी रेग्युलर काम केलं त्याला जर पगार चांगला वाढत बोनस द्यायचा असेल तर सगळ्यांना सरसकट थकबाकी जरा असो किंवा नसो सगळ्यांना सरसकट कर्ज देऊन सगळ्यांचे सातबारा शासनाने पोरे करावं. त्यांच्याकडे जर समजा 100% 94% जर बसत असतील तर 6% काही त्यांचं घोडं मार नाही, 6% काही गुन्हेगार नाही ज्यांनी रेग्युलर कर्ज भरले ते. तर मग तुम्ही त्या पद्धतीनं सरसकट कर्जाचं कर्जमुक्त करण्या केलं पाहिजे. त्याचप्रमाणे काही कर्जदारांना रेग्युलरमध्ये मिळतात पैसे, काहींना मिळत नाही, सगळ्यांना काही मिळत नाही, ह्या सुद्धा तक्रारी असतात. तर याची शहानिशा करून जे शेतकरी गरीब आणि वाया गेलेले आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे अतिपावसानं दुष्काळानं त्यांना शेतकऱ्यानं सरसकट कर्जमाफीमध्ये बसवावं. मग तो रेग्युलर कर्ज भरणाराही असो त्यालाही बसवलं पाहिजे. या सर्वांच्या वतीनं मी असे प्रमुख मागण्या जिल्हा प्रमुखांच्या वतीनं या ठिकाणी मांडत आहे. या ठिकाणी आपण विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.